नमस्कार, आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. आज आपण पिंगुळीमध्ये आलो आहोत. पिंगुळीचं जे मार्केट आहे म्हापसेकर थिटा, तिथून आपल्याला 1.25 किलोमीटरवर आपली प्रॉपर्टी आहे. 9 गुंठे प्लॉट आणि साधारण 1500 स्क्वेअर फूटचं घर. 9 गुंठे प्लॉटमध्ये आपल्याला विविध फळ आणि फुलझाडांची लागवड आहे. त्याच्यात 12 नारळाची झाडं आहेत, 3-4 आंबा कलमा आहेत, पेरू चिकू. तसंच जागा मालकाने इथे 40 ते 50 सुपारीची लागवड नवीन केलेलीच आहे. तर आपण हा एक कशी प्रॉपर्टी आहे ती बघणारच आहोत. कुडाळ वेंगुरला आपला जो मुख्य रस्ता आहे तिथून 500 मीटरवर ही आपली प्रॉपर्टी आहे. तर बघायला आपण सुरू करूया ही कशी आहे प्रॉपर्टी. गेटने आपण आत एंट्री करतोय. आता एंट्री करून आपण आत आलोय. आपल्याला दिसेल पूर्ण आपल्या प्लॉटला चिरेबंदी कुंपण घातलेलंच आहे. आणि बघितलं तर ह्या बाजूला आपल्याला दिसेल की पावसाच्या पाण्यासाठी एक गटर आपल्याला दिसतो. इथे जागा मालकाने तो प्रॉपर बांधून घेतलेला आहे. आता आपण आतून पूर्ण प्रॉपर्टी बघूयाच. तर या बाजूला आपलं तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्याच बाजून आपण जर बघितलं तर आपल्याला टेरेस कडे जाणारा आपला जिना आहे तो. आणि ह्या बाजूला आपण बघितलं तर आपल्याला एक छोटा व्हरांडा मिळतोय, किंवा आपण तिथे आपली पार्किंग स्पेस पण करू शकतो गाडीसाठी. तर आपल्याला पाण्याच्या सोयीसाठी ह्या बाजूला आपण बघितलं तर एक मोठी विहीर आपल्याला दिसतीये. तर बघायला गेलं तर एक साधारण 1700 स्क्वेअर फूट आपला प्लॉट एने केलेलाच आहे. बाकीच्या ज्या प्लॉट आहे त्याच्यात आपली लागवड आहे ती आपण बघूया कशी आहे ती. ह्या बाजूला आपण बघतोय नारळाची लागवड इथून सुरू होते आपली. प्रॉपर धरती नारळ आहेत आपल्याला दिसत आहे ते. तसंच नवीन सुपारीची पण लागवड आपल्याला केलेली दिसतीये. विहिरीला पाणी पण आपण बघू शकतो. तर आपण मगाशी म्हटलंच की 1700 स्क्वेअर फूट साधारण आपलं घर आणि त्याच्या थोडासा आजूबाजूचा परिसर एने प्रॉपर्टी आहे. आणि उर्वरित जो आपला परिसर आहे तो ऍग्रिकल्चर प्लॉट आहे आपला. तर त्याच्यात आपण लागवड केलेलीच आहे. आपण बघत आलो मगाशी आपल्याला धरती नारळाची झाडं दिसत आहेत. नारळाची झाडं आहेतच ह्याच्यामध्ये. तसंच चिकू आहे आपल्याला दिसतोय. आणि पूर्णपणे ही घराच्या आजूबाजूला जी झाडं लावली आहेत प्रॉपर मेंटेन करून लावलेली आपल्याला दिसत आहेत. फणस आहे ह्याच्यामध्ये, आंब्याची काही कलमं आपल्याला दिसत आहेत, शिवाय पपईची पण झाडं आपल्याला दिसत आहेत. तसंच ह्या बाजूला आपण बघितलं तर एक व्यवस्थित सुपारीची पण लागवड जागा मालकांनी केलेली आहे. तर प्रॉपर हा मेंटेन ठेवलेला आहे प्लॉट. तर बाहेरचा परिसर आपण घराच्या पूर्ण फिरून बघितलाच आहे. तर आपण आता मेन डोअरने आपलं घर आतून कसं आहे ते बघायला सुरू करतोय. तर एंट्री करून आपण आलोय. दिसेल आपल्याला, आपण हॉल दिसतोय.
तिथेच देवांसाठी एक छोटीशी जागा पण दिसते आपल्याला. तसंच ह्या बाजूला बघितलं तर इथे एक रूम होता, तर तो रूम कन्वर्ट करून एक प्रशस्त हॉल बनवलेला आहे आपल्याला दिसतोय. सिटिंगची अरेंजमेंट इथे आपण केलेली आहे आणि इथून आपला एंट्रन्सचा डोअर आहे समोर. तर हॉलमधून आपण आता पुढे जाऊया. तर आपली ह्या बाजूला एक बेडरूम आहे बघतोय आपण. एक व्यवस्थित मोठी बेडरूम आपल्याला इथे मिळते. वरती एसीचा पॉइंट पण ठेवलेला आहे आणि वरती सामान ठेवण्यासाठी लॉफ्ट पण आपल्याला इथे उपलब्ध आहे. तिथून पुढे आलं तर आपलं टॉयलेट बाथरूम आहे आपल्याला दिसेल. इकडे आपल्याला वेस्टर्न टॉयलेट दिलेलं आहे आणि समोरच आपलं त्या बाजूला बाथरूम दिसतंय. गीजर पॉइंट पण आहे आतमध्ये. तिथून पुढे आलं की आपल्याला एक ड्राय बाल्कनीची स्पेस पण इथे उपलब्ध आहे बघू शकतो आपण. ही आपली घराची बॅक साइड पण आहे. इथे एक वॉश बेसिन केलेलं आहे. इथे आपलं वॉशिंग मशीन वगैरे सामान ठेवू शकतो. तर आपण आता हॉल बघितलाय, आपली इथली बेडरूम बघितली आहे, कॉमन टॉयलेट बाथरूम पण बघितलंच आहे, बॅक साइड पण आपण बघितली आहे फिरून, ड्राय बाल्कनी आहे तिथे. तर आता आपण किचन कसं आहे ते बघूया. आपण बघतोय प्रॉपर एल शेप मध्ये प्लॅटफॉर्म आहे किचनचा आणि समोर जर आपण बघितलं तर बॅक साइडला जाणारं आपलं डोअर आहे आपल्या प्लॉटमध्ये. तर वरती लॉफ्ट पण आहे सामान ठेवायला, ॲक्वागॉट पॉइंट, फ्रीज पॉइंट. आपल्याला एक व्यवस्थित आपलं किचन दिसतंय. तर किचन मधून पुढे आलं की आपल्या ह्या बाजूला दोन रूम्स आहेत त्या पण आपण बघतोय. ही आपली एक इथली रूम आहे. इथे पण आपल्याला एक बॅकडोअर आहे. तिथून पुढे आलं की आपल्याला अजून एक रूम टाईपच दिसेल. इथे प्रॉपर एक मोठा जागा मालकाने केलेला आहे. वरती लॉफ्ट पण आहे आणि इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट आणि ही बाथरूम उपलब्ध आहे. तर आपण इथल्या दोन रूम्स फिरून बघितल्याच आहेत. तर इथे आपण बघितलं की इथे आपल्याला किचनचा एक प्लॅटफॉर्म बनवलेला आहे ओट्याचा.
जागा मालकाने त्यांच्या सोयीनुसार बनवून घेतलेलं आहे. आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण इथे मास्टर बेड म्हणून ह्याला कन्वर्ट करू शकतो, कारण एक मोठी स्पेस आपल्याला इथे मिळून जाईल. आणि वागे जरी आपण बघितलं तर आपल्याला ड्राय बाल्कनीत जाणारा एक डोअर तिथूनच आहे, आणि तसं टॉयलेट बाथरूम पण आपल्याला तिथेच आहेत. तर आपल्या वरती जाणाऱ्या जिन्याने आपण आता टेरेस बघायला जाऊया. तर आपण टेरेसवर आलेलोच आहोत. आपल्याला दिसेल की ह्या बाजूला आपल्याला पाणी स्टोअर करण्यासाठी आपली 1000 लिटरची टाकी आहे. शिवाय आपल्याला एक प्रशस्त परिसर इथे आपल्याला बघायला मिळतोय. मोठा एरिया आहे आणि वरती बघितलं तर लोखंडी छप्परामध्ये आपल्याला कौलारू एक प्रॉपर दिसेल टेरेसला शोध केलेलं. तर आपण पूर्ण बघितलंय 9.10 गुंठ्याचा आपला प्लॉट आहे. तर आपला प्लॉट जर आपल्याला खरेदी करायचा असेल तर शेतकरी दाखला आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच जवळची इथनं जर ठिकाणं तुम्ही म्हणायला गेलात तर कुडाळ वेंगुर्ला जो आपला मुख्य रस्ता आहे तो अगदी 500 मीटरवर आहे. तसंच पिंगुळीची जी बाजारपेठ आहे ती अगदी आपल्याला 10 मिनिटांवर उपलब्ध आहे. तसंच जर ह्या प्रॉपर्टीचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलंय 60 लाख आहे, किंचित निगोशिएबल आहे. तर ह्या प्लॉटची तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिले आहेत, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. सिंगल ओनर आणि क्लिअर टायटल अशी ही प्रॉपर्टी आहे. तर ह्या प्रॉपर्टीच्या माहितीसाठी किंवा त्याची अधिक चर्चा आपल्याला जर करायची असेल तर साईट व्हिजिट नक्कीच करा. तसंच आराधना प्रॉपर्टी आमचा यूट्यूब चॅनल आहे, त्याला नक्की व्हिजिट करा. जर व्हिडिओ आवडला तर त्याला कमेंट करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.